हॅलो, आज आपण शेपच्या भाजीपासून गरगट्टी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। हे आहे शेपची भाजी, बघू शकता। मस्त अशी हिरवी कोळी कोळी भाजी घ्यायची, नंतर त्यामध्ये चुका पण मिसळायचा। चुका घातल्याने भाजी आंबट लागते, मस्त अशी टेस्ट येते चुका घातल्याने। चुकीची आहे चुक्याची भाजी, बघू शकता। मस्त गरगट्टा भाजी बनवणार, त्याला मुद्दा भाजी पण म्हणतात शेपची। मस्त मी दोन भाज्या घेतलेल्या आहेत, दोन भाज्या धुवून शिजायला घालायचे। भाजी मस्तपैकी कट करून घ्यायची आधी, जास्ती मोठी पण कट नाही करायची, छोटी लहान पण नाही कट करायची, मीडियम साईज कट करायची। तर भाजी कट करून घेऊ, बघू शकता। मी असं दोन्ही पण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत, चुक्याची पण भाजी कट करून घेतलेली आहे। कढईत गरम पाणी ठेवले, ते भाज्या टाकून घ्यायची। त्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं भाजी। आपली भाजी शिजून झालेली आहे, बघू शकता। मस्त अशी शिजली, मी हरभरा डाळ पण टाकली मध्ये। हिला थंड होण्यासाठी 2 ते 3 मिनटं आपण ठेवायची। तुम्ही दुसऱ्या कढईमध्ये मिरची, लसूण, जिरे भाजून घेते। एक मिक्सरच्या भांड्यात मी वाटण बनवून घेते। वाटण थंड झालेलं आहे, पण मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला वाटून घ्यायचं, बघू शकता। मी त्यात 2 चमचे बेसन पीठ ॲड करते। बघू शकता मी अशा पद्धतीने वाटण करून घेतले। मी तर कढईत थोडं गरम पाणी करायला ठेवले, गरम तुम्हाला हवं तितके पाणी घालू चवीनुसार मीठ, पिठी मीठ आहे माझं। तीन ते चार मिनटं रटरट शिजवून घ्यायची, वरून ही कोथिंबीर। मस्त अशी मुद्दा भाजी आपली तयार। गरगट्टी भाजी करून बघा, नक्की आवडेल।